अमरावतीच्या अचलपूरचे आमदार बच्चू कडू विविध कारणांनी चर्चेत असतात, आता ते कार्यकर्त्याला मारहाण केल्यानं चर्चेत आलेले आहेत। बच्चू कडूंनी कार्यकर्त्याला मारहाण केल्याची घटना घडलेली आहे। अमरावतीच्या अचलपूर तालुक्यातल्या गणौजा गावामध्ये बच्चू कडू उद्घाटनासाठी गेले, यावेळी रस्त्याच्या कामकाजाच्या संदर्भामध्ये त्यांचा कार्यकर्त्यांशी वादविवाद झाला। या वादामध्ये आमदार बच्चू कडू यांना राग अनावर झाला आणि त्यातच त्यांनी आपल्या कार्यकर्त्याच्या कानशिलामध्ये लगावले। दरम्यान मी अशी कोणतीही मारहाण केली नसल्याचं स्पष्टीकरण बच्चू कडूंनी दिलेलं आहे। जे काही दाखवलं ते मध्यातच काय म्हणते थापीचा आवाज बरोबर रंगून दाखवलेला आहे। फक्त याला हात होता तू थांब म्हटलं, असंच म्हटलं फक्त थांब त्याला मी बोलतो त्याच्यासोबत एवढा प्रकार आणि तो मारहाणीपर्यंत मारहाण कायले म्हणतात